और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। सानपाड़ा में छत्रपति शिवाजी जयंती की धूम, शिवसेना उपजिला प्रमुख मिलिंद सूर्यराव का आयोजन। साथी झुंझावे झुंझोनी ओग्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते देवदास पावस्तकी धरावा अवगाल कल्लोळ करावा मुलुक बडवावा की बुडवावने साठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। सानपाड़ा प्रभाग क्रमांक 76 में हिंदवी स्वराज्य के संस्थापक और महाराष्ट्र के आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की जयंती मनाई गई। यहां बच्चों ने शिवाजी महाराज का मंत्रोच्चार किया और डॉक्टर परीक्षित शेवड़े ने शिवाजी के विचारों का व्याख्यान किया, जिसको सुनने के लिए सैकड़ों नागरिक और शिवसेना कार्यकर्ता उपस्थित रहे। कार्यक्रम के आयोजक शिवसेना उपजिला प्रमुख मिलिंद सूर्यराव और शिवाई महिला मंडल की अध्यक्षा शुभांगी सूर्यराव ने बताया कि यह कार्यक्रम पिछले कई वर्षों से होता आ रहा है। इसका उद्देश्य छत्रपति शिवाजी महाराज के विचारों को घर घर तक पहुंचाना है। छत्रपति शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं जे वैशिष्ट्य आज आपल्याला दिसतं ना, ते गड किल्ले हे सातवाहन काळापासून कित्येक असलेले आहेत। महाराजांनी ते महत्व त्या काळातही ओळखलं होतं, म्हणून आज आपल्याला ते दिसतायत। आम्ही आजही ते ओळखू शकलेलो नाही आहोत। आणि मग कुठेतरी असं वाटतं की या सगळ्या करता गरज आहे की आपण शिवजयंती साजरी करतो म्हणजे काय याचा विचार करण्याची। साजरी करणं एखादी गोष्ट, याच्याही पेक्षा नेमका इतिहास हा कशा पद्धतीने अभ्यासला गेला पाहिजे, इतिहास हा कशा पद्धतीने आपल्यात रुजवला पाहिजे आणि महापुरुषांची चरित्र केवळ ऐकून न सोडता त्यातून काय घेतलं पाहिजे ही गोष्ट महत्वाची आहे। मला असं वाटतं की यापुढे आपण सगळ्यांनी ही गोष्ट ठामपणे म्हटली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, हो ते माझ्याच घरात जन्माला यावे, पण त्याकरता प्रत्येक पित्याने शहाजी राजांचा आदर्श घेणं आणि प्रत्येक मातेने राजमाता जिजाऊंचा आदर्श घेणं गरजेचं आहे, तर ते कुठेतरी होताना दिसेल आपल्याला। आणि म्हणून मलाच आनंद होतो की आमच्या माता भगिनी विशेष करून या संख्येने उपस्थित राहिल्यात। शिवजयंती म्हटलं म्हणजे शिवरायांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम गेली 5-6 वर्ष आम्ही सतत व्याख्यान आयोजित करतो। शिवरायांची जयंती म्हटली की अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतात आणि शिवसेनेचे कार्यक्रम असे असतात, लोकांचे समाजोपयोगी कार्यक्रम होत असतात। अनेक ठिकाणी आज मेडिकल कॅम्प आयोजित केलेत, मेडिकल शिबिर आयोजित केलेत, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आणि त्याच धर्तीवर मागच्या 5-6 वर्षापासून शिवसेनेच्या माध्यमातून मी स्वतः, जेणेकरून शिवरायांचे विचार घराघरात कसे पोचवता येतील त्यासाठी वेगवेगळे वक्ते बोलून वेगवेगळ्या वक्त्यांची व्याख्यानं आयोजित आम्ही करतो, जेणेकरून शिवरायांचे विचार घराघरात पोचावेत, हाच आमचा प्रमुख उद्देश आहे। आणि आजची उपस्थिती तुम्ही पाहत असाल की लोकांची विचार करण्याची शक्ती, लोकांची जी ऐकण्याची शक्ती जी आहे ती सानपाड्यामध्ये चांगल्या प्रकारची आहे। त्या कार्यक्रमाला लोकसंख्येने मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात, आपल्या परिवारसुद्धा उपस्थित राहतात। खऱ्या अर्थाने त्या लोकांना मी धन्यवाद देतो की तुमच्या मनात या हिंदुत्वाविषयी, या शिवरायांच्या विचाराविषयी जाणीव आहे, म्हणून ही तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्या लोकांना धन्यवाद देतो। आणि शिवसेनेच्या माध्यमातून अशीच सेवा आमच्या हातून होत राहील एवढा विश्वास व्यक्त करतो। दरवर्षी सानपाड्यामध्ये शाखा क्रमांक 76 वतीने शिवजयंती साजरी केली जाते आणि ही शिवजयंती साजरी करण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांवरचं व्याख्यान आयोजित दरवर्षी केलं जातं, जेणेकरून तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कळावेत आणि त्यांच्यामध्ये विचारांचं परिवर्तन व्हावं हे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं। आणि दरवर्षी ह्या शिवजयंतीला व्याख्यानाला महिला भगिनी आणि सर्व बांधव जास्तीत जास्त संख्येने परिवारासहित उपस्थित राहतात। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया।